मी मयुरी आणि आपण पाहताय अलँटन मराठी लँटन मराठीच्या तुमच्या कामाची गोष्ट या सेगमेंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते एखाद्या व्यक्तीला पैशाची गरज आहे आणि त्या पैशाच्या निमित्ताने तो व्यक्ती बँकेमध्ये गेला बँकेमध्ये गेल्यानंतर त्या व्यक्तीला सांगण्यात आलं की तुमचा सिबिल स्कोअर जो आहे तो डाऊन आहे तुम्हाला कर्ज काही मिळणार नाही असं बऱ्याच जणांच्या बाबतीत घडलेले असेल किंवा तुम्ही त्यांचे अनुभव सुद्धा ऐकलेले असेल नेमका हा सिबिल काय आहे तो कसा मोजला जातो कुठल्या मोजपट्टीच्या आधारावर मोजला जातो आणि सगळ्यात महत्वाचं जर तुमचा सिबिल स्कोअर कमी आहे म्हणजे बँक तुम्हाला सांगते की तुमचा सिबिल स्कोर डाऊन आहे मग तुम्हाला कर्ज मिळणार नाही नेमका हा स्कोअर किती असतो या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आजच्या या सेगमेंटमधून जाणून घेणार आहे आता सिबिल हा शब्द तुम्ही प्रत्येक वेळी ऐकता अगदी सल्ला सुद्धा एखाद्या कर्जाचा घ्यायचा असेल तर त्यावेळेस अगोदर सांगितलं जातं की तुमचा सिबिल स्कोअर जो आहे तो चेक करा आता सिबिल म्हणजे काय तर तुम्ही कर्ज फेडण्यासाठी पात्र आहेत की किंवा तुमची क्षमता आहे की नाही आहे हा सांगणारा स्कोअर म्हणजे तुमचा सिबिल स्कोअर आहे म्हणजे कर्जासाठी परतफेड जी करता त्याच्या क्षमतेवरच हा स्कोर दिला जातो आता याचा लॉंग फॉर्म काय आहे क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो लिमिटेड इंडिया आता यामध्ये काय आहे तर आर बी आयने भारतामधल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांचा जो डाटा आहे चार कंपन्यांना तयार करण्यासाठी सांगितला आणि यामध्ये सांगितलं की तुम्ही जी क्रेडिट इन्फॉर्मेशन म्हणजेच आर्थिक व्यवहारांची माहिती गोळा करा माहिती गोळा करून ती संकलित करा संकलित केल्यानंतर त्याचं विश्लेषण तयार करा आणि त्या विश्लेषणानुसार एक गुणांकन पद्धती द्या आणि या चार कंपन्या ज्या आहेत त्या गुणांकन तयार करतात त्यामध्ये जर बघितलं तर ट्रान्स युनियन सिबिल जी सध्याची सी आय सी म्हणजेच क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनी आहे दुसरी जी आहे ती एक्वि कंपनी आहे तिसरी जी आहे ती एक्सपिरियन आणि चौथी आहे ती सी आर आय एफ हाय मार्क या चार कंपन्यांना आरबीआयनी लायसन दिलेला आहे आणि या चार कंपन्या हा आर्थिक डाटा जो आहे तो कलेक्ट करतात आणि त्याचं विश्लेषण तयार करतात आणि त्याच्यानुसार तो तुम्हाला स्कोर देतात आता एखाद्या दे व्यक्तीचा सिबिल स्कोअर कशावरून गणवला जातो किंवा कसा कॅल्क्युलेट केला जातो तर याचं गुणांकन जे आहे ते चार गोष्टींच्या आधारावर केलं जातं पहिले जी पाहिली जाते त्या व्यक्तीची कामगिरी म्हणजेच आ, तो व्यक्ती कर्ज परत फेड करत असताना कशा पद्धतीची त्याची कामगिरी आहे दुसरी गोष्ट म्हणजे कर्जाचा कालावधी आणि प्रकार आणि तिसरी गोष्ट म्हणजे क्रेडिटचा क्रेडिट एक्सपोजर आणि चौथी गोष्ट म्हणजे पॅरामीटरच्या आहेत या गोष्टी चार गोष्टी लक्षात घेतल्या जातात आणि त्याचं गुणांकन केलं जातं यातली पहिली जी गोष्ट आहे म्हणजे तुमची कामगिरी समजा एखाद्या व्यक्तीने कर्ज घेतलेलं असेल आणि ते कर्ज घेतल्यानंतर तो व्यक्ती कर्ज कशा पद्धतीने परत ला फेडतो किंवा वेळेत कर्ज घेतलेलं आहे की नाही आहे त्याची परतफेड वेळेत केलेली आहे की नाही आहे आणि या गोष्टी तिथे चेकआउट केल्या जातात आणि या तुमच्या कामगिरीला तीस टक्क्याचं वेटेज दिलं जातं म्हणजे तीस टक्के जे गुण आहेत तुमचे शंभरपैकी ते या तुमच्या कामगिरीवर आहेत आणि जर समजा तुम्ही दोन तीन तुमचे ई एम गे आय जर चुकवले असतील तर अशा वेळेस डायरेक्ट तो स्कोअर जो आहे तो शंभर गुणांनी खाली येतो त्यामुळे तुम्ही दोन तीन जर तुमचे ई एम आय किंवा तुमचे हप्ते जर थकवले असतील तर तो तुमच्या स्कोरवर परिणाम करतो दुसरा जो आहे तो म्हणजे तुमचा कर्जाचा प्रकार आणि त्याची कालावधी याच्यासाठी जे गुणांकन दिलेलं आहे ते म्हणजे पंचवीस टक्क्याचं गुणांकन दिलेलं आहे म्हणजे पंचवीस टक्के वेटेज दिलेलं आहे यामध्ये सुरक्षित कर्ज आणि असुरक्षित कर्ज या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या जातात आता सुरक्षित कर्ज तुम्हाला माहितीच आहे की एखाद्या मालमत्ता जी आहे त्या मालमत्तेवर तारण देऊन तुम्ही जे कर्ज घेता ते म्हणजे सुरक्षित कर्ज आणि असुरक्षित म्हणजे तुम्ही काही तारण न देता एखादं कर्ज घेतलेलं असेल म्हणजेच तुमचे क्रेडिट कार्ड्स या ठिकाणी येतात आणि या दोन्ही गोष्टी इथं लक्षात घेतल्या जातात आणि त्याच्यानुसार त्याचं ता स्कोरिंग केलं जातं आणि याच्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे पंचवीस टक्के गुणांकन आहे तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे तुमचा क्रेडिट एक्सपोजर याच्यासाठी सुद्धा पंचवीस टक्के गुणांकन आहे आणि यामध्ये क्रेडिट युटिलायझेशन रेशो जो आहे तो कॅल्क्युलेट केला जातो म्हणजेच तुम्ही कर्जाचा तुमचा गुणोत्तर आणि खर्चाचं गुणोत्तर या दोन्ही गोष्टी कॅल्क्युलेट केल्या जातात म्हणजे कर्जाच्या मर्यादा आणि कर्जाच्या मर्यादेनुसार तुम्ही किती खर्च करताय या दोन्ही गोष्टी चेकआउट केल्या जातात आणि त्याच्यानुसार तुम्हाला गुणांकन दिलं जातं म्हणजे जा यातून थोडक्यात जाणवलं जातं की एखाद्या व्यक्ती खर्च करण्यासाठी किंवा जीवन जगण्यासाठी कर्जावर अवलंबून आहे की नाही आहे ह्या क्रेडिट एक्सपोजरवर पाहिलं जातं आणि चौथी जी गोष्ट आहे ती म्हणजे तुमचे इतर पॅरामीटर जे आहेत त्या इतर पॅरामीटर्समध्ये वीस टक्के, वेग -वेग 20 टक्के।, टक्के गुणांकन आहे आणि यामध्ये पाहिलं जातं की तुम्ही एकूण किती कर्ज घेतलेत तुमच्या वेगवेगळ्या बँकेचे किती क्रेडिट कार्ड्स आहेत या गोष्टी तिथे चेकआउट केल्या जातात आणि याच्यासाठी वीस टक्के म्हणजे असं शंभर टक्क्यांचे गुणांकन तुमची कामगिरी असेल तुमच्या कर्जाचे प्रकार असतील कालावधी असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं पॅरामीटर्स ज्या आहेत त्या या सगळ्या गोष्टी चेकआउट केल्या जातात मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की आमचं जर कोऑपरेटिव्ह बँकेचं जर खातं असेल तिथं जर आम्ही कर्ज घेतलेलं असेल तर ते माहिती होतं का तर नक्की तुमच्या कॉपरेटिव्ह बँकेमध्ये तुम्ही कर्ज घेताना तुमचा आधार पॅन देता म्हणजेच काय सध्या के वाय सी झालेलं आहे सगळ्या ठिकाणी पॅन आधार लिंकिंग झालेलं आहे त्यामुळे हा डाटा जो आहे कॉपरेटिवमध्ये जरी असाल म्हणजे सहकारी संस्थेतलं जरी तुम्ही कर्ज घेतलेलं असेल तरी त्याचासुद्धा डाटा त्याचे हप्ते जरी तुम्ही चुकवलेले असेल तरी तो डाटासुद्धा त्या ठिकाणी जातो त्यामुळे तुम्ही असा गैरसमज करून घेऊ नका की कोऑपरेटिव्ह मध्ये जर आम्ही घेतला असेल तर त्याचा का काही पत्ता लागू शकत नाही या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी विजिबल आहेत म्हणजे दृश्य स्वरूपात असतात आणि त्या लगेचच लक्षात येतात आता याचा ये स्कोअर कसा गणला जातो एखादी बँक सांगते की तुमचा सिबिल चांगला आहे म्हणजे नेमकं काय आहे का तर यामध्ये या गुणांकन पद्धती दिलेल्या आहेत हा जो सिबिल स्कोअर आहे तो शेकडेवारीमध्ये मोजला जातो म्हणजे याचा स्टार्टिंग पॉईंट जो आहे तो तीनशेपासून चालू होतो आणि एंडिंग पॉईंट जो आहे तो नऊशेपासून चालू होतो म्हणजे तीनशे ते नऊशे असं त्याचं गुणांकन आहे तर यामध्ये काय केली आहे वेगवेगळी विभागवारी दिलेली आहे तीनशे ते पाचशे पन्नासपर्यंत जर तुमचा स्कोर असेल तर तुम्ही कर्जासाठी पात्र नाही आहे असं सांगतात म्हणजेच एखादी बँक तुम्ही पात्र नाही आहे कर्जासाठी ते केव्हा सांगते जेव्हा तुमचा सिबिल स्कोअर तीनशे ते पाचशे पन्नासच्या दरम्यान आहे अशा वेळेसच तुम्हाला त्या बँकेमधून सांगण्यात येतं की तुमचा सिबिल स्कोअर जो आहे तो खराब आहे मग जर समजा याच्या पुढं जर गुणांकन पाहिलं तर पाचशे पन्नास ते सहाशे पन्नास जे गुणांकन आहे ते ॲव्हरेज आहे सहाशे पन्नास ते सातशे पन्नास गुड आहे आणि सातशे पन्नास ते नऊशे हे जे आहे ते एक्सलंट असं गुणांकन त्याच्यामध्ये केलं जातं आणि या गुणांकनानुसारच तुम्ही पात्र आहेत की अपात्र आहेत याच गोष्टी तिथं चेकआउट केल्या जातात आता एखाद्या व्यक्तीचा सिबिल स्कोअर खराब आहे मग नेमका तो सुधरता येऊ शकतो बरत पड़तो। का हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तर त्या व्यक्तीला त्याचा सिबिल स्कोअर काय एका दिवसात सुधारता येत नाही यामध्ये तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल की तुमच्या कर्जाचे हप्ते जे तुमची परतफेड आहे ते वेळेत करावे लागणार आहे जे तुमचे क्रेडिट कार्डचं पेमेंट्स आहे ते पेमेंट जर तुमचं राहिलेलं असेल ही गोष्ट सुद्धा तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते की तुम्ही क्रे क्रेडिट कार्डचं जे पेमेंट आहे ते जर वेळेत केलं नसेल तर हा स्कोअरसुद्धा तुमच्यासाठी घातक ठरू शकतो म्हणजेच भविष्यात कुठलीही गोष्ट विचारून येत नाही त्यामुळे आपल्याला पैशासाठी पैसा अशी गोष्ट आहे की जी मागितली तरी लवकर मिळत नाही आणि याच्यासाठी झगडावंच लागतं त्यामुळे कर्जाचा प्रकार जर मिळवायचा असेल तर हा सिबिल स्कोअर तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे आता त्यातल्या त्यात बऱ्याच जणांचं मी ऐकलंही आहे की सारखा सारखा सिबिल स्कोअर जो आहे तो चेक केल्यानंतर सिबिल स्कोअर कमी होतो का तर अजिबात नाही आहे तुमचा सिबिल स्कोअर काय सारखा चेक केल्यानंतर काही कमी होत नाही आहे ह्या भ्रामक कल्पना आहेत किंवा काहीतरी कोणाचं तरी ऐकून ते तुमच्याकडे ते ट्रान्सलेट केलं जातं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की तुमचा सिबिल स्कोअर कोणालाही चेक करता येऊ शकतो का हो नक्की तुमचा सिबिल स्कोअर अगदी तुम्हीसुद्धा चेक करू शकता ऑनलाईनला साईट्स आहेत त्याच्यावर तुम्ही जर तुमचा सिबिल स्कोअर जर तुमचा पॅन टाकला तर त्या ठिकाणी तुमचा सिबिल स्कोअर जनरेट होतो आणि तुम्ही त्या ठिकाणी कळतं की तुम्ही पात्र आहेत की पात्र नाही आहेत कर्जासाठी म्हणजे तुम्ही एखाद्या बँकेत गेलात किंवा कुठल्या फायनान्शियल इन्स्टिट्यूटमध्ये गे गेलात की जिथं कर्ज मिळतं त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमचा जर पॅन दिला तर त्या पॅनवर तुम्हाला सगळ्या गोष्टी डिस्प्ले होऊन जातात आणि तुमचा किती स्कोअर आहे आणि तुम्ही कॅपेबल आहेत की नाही आहेत हे त्या स्कोअरवरून कळतं आणि तेव्हाच तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही कर्जासाठी पात्र आहेत की नाही आहेत नक्कीच ना तुम्हाला समजलेलं असेल की सिबिल स्कोअर कसा कॅल्क्युलेट केला जातो कुठलं मूल्यांकन आहे आणि कशा पद्धतीने त्याचे पॅरामीटर्स आहेत तुम्हाला हा व्हिडिओ आणि यातली माहिती कशी वाटली अशाच प्रकारच्या अर्थकारणाचे व्हिडिओ पाहण्यासाठी लँटन मराठीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा मराठी धन्यवाद